मी बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 25 वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे. तर शेतकरी बंधूंना आजचा जो विषय आहे, आता हा मे महिना आहे आणि बहुतांशी शेतकऱ्यांचे राज्यभरातून देशभरातून फोन येतात की आम्हाला नवीन शेवग्याची लागवड करायची आहे. तर नवीन शेवगा लागवड कशी करावी, किती अंतरावर करावी, कोणत्या महिन्यामध्ये करावी, तर ह्याविषयीची आज सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, शेवग्याची जी लागवड आहे ही साधारणतः मे जूनपासून सुरुवात होते. जे तुम्ही मेमध्ये लागवड करा, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत लागवड होत असते. परंतु ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी असतं, अशा ठिकाणी शेवग्याची लागवड जून जुलैमध्ये लागवड जनरली करतात. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत लागवड चालते आणि फेब्रुवारीपर्यंत चालते. तर जून जुलैमध्ये लागवड केलेली केव्हा चांगली, ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे तिथे, ज्यांच्याकडे पाण्याच्या सुविधा आहेत त्यांनी मे महिन्यामध्ये जरी लागवड केली तरी चालते. तर शेतकरी बंधूंनो, शेवगा लागवडीचा जो कालावधी आहे जूनपासून तर फेब्रुवारीपर्यंत हा शेवगा लागवडीचा कालावधी. तर शेवगा लागवड कशी केली पाहिजे, तर शेवगा लागवडीसाठी जी आहे साधारणपणे जी त्याची जी मशागत करायची आहे त्याच्या दोन पद्धती आहे. एक जी आहे नांगरट करून आणि दुसरी आहे खड्डे पद्धतीनं. ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे, भारी जमीन, मध्यम जमीन आहे, काळी माती आहे, 1-1.5 फूट ज्या ठिकाणी खुली आहे मातीला, अशा ठिकाणी जमीन आडवी उभी नांगरून घ्यायची आहे. रोटावेटर मारायचं आहे, फळी मारायची आहे आणि साधारणपणे अशा जमिनीमध्ये 12x6 किंवा 10x6 या अंतरावरती लागवड करायची. म्हणजे दोन गल्लीतलं जे अंतर आहे, आता हे जे आपण इथे प्लॉटमध्ये उभं आहे, तर याचं जे दोन झाडातलं जे अंतर आहे, हे अंतर साधारणतः जर आपण पाहिलं माझ्याजवळ आहे इकडं, तर हे 12 फुटाचं अंतर आहे आणि असं जर पाहिलं तर 6 फुटाचं अंतर आहे. म्हणजे 12x6 दोन गल्लीमध्ये अंतर 12 फुटाचं, दोन झाडामध्ये 6 फुटाचं. आणि ज्या ठिकाणी मध्यम जमीन आहे त्या ठिकाणी तुम्ही दोन गल्लीमधलं अंतर जे आहे 10 फुटाचं, दोन झाडामधलं 6 फुटाचं. हे 10x6 आणि 12x6 हे दोन अंतरामध्ये लागवड करा. 12x6 जर आपण लागवड केली तर एकरी साधारण 600 झाडं बसतात. 10x6 लागवड केली तर एकरी 700 झाडं बसतात. आणि ज्या ठिकाणी खूपच खडकाळ जमीन आहे, खूप मुरमाड जमीन आहे, अशा ठिकाणी तुम्ही 10x5 किंवा 8x6 केलं तर एकरी 900 झाडं बसतात. तर अशा पद्धतीने हे अंतर आहे. तर लागवडीसाठी एकदा पूर्वमशागत केल्यानंतर, नांगरट केल्यानंतर जे आहे नांगरट करून रोटावेटर मारून ढेकळं सपाट केल्यानंतर त्या ठिकाणी ह्या अंतरावरती आखणी करायची, दोरीच्या सहाय्याने आखणी तयार करायची आहे. आणि आखणी करून 6-6 फुटावर मार्किंग करा. तिथे साधारण पावड्याच्या सहाय्यानेच तुम्ही 1x1 फुटाचा खड्डा घेऊ शकता. 1x1 फुटाचा खड्डा खोदल्यानंतर त्यामध्ये थोडंसं 1-2 किलो शेणखत, 100-150 ग्रॅम निंबोळी पावडर आणि 100-150 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे मिक्स करून तिथं खड्डा भरून द्यायचा. आणि त्यामध्ये पावसाळ्यामध्ये एखादा पाऊस झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवग्याचं 40-45 दिवसाचं रोपाची लागवड करायची. आता यासाठी ज्या सर्वोत्कृष्ट जाती आहे त्यामध्ये रोहित एक हा देशामधला सर्वोत्कृष्ट वाण आहे. याच्या व्यतिरिक्त PKM एक जात आहे, PKM 2 जात आहे, कोईमतूर 1 आहे, कोईमतूर 2 आहे. परंतु ह्याच्या PKM 1, PKM 2, कोईमतूर 2 ह्या ज्या जाती आहेत ह्या लांब शंगाच्या, म्हणजे 2-2, 2.5-3 फुटापर्यंत लांबीच्या शंगा आहे. आणि त्यांचा जो कालावधी आहे तो साधारण 3-4 वर्षामध्येच त्याचं उत्पादन संपून जातं. मात्र रोहित एक जी व्हरायटी आहे ही व्हरायटी देशामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. आपण ज्या प्लॉटमध्ये आता उभा आहे हा प्लॉट जो आहे हा प्लॉट रोहित एक वाणाचाच आहे. आणि ह्या वाणाचं वैशिष्ट्य असं, आता सीझन संपत आला आहे, म्हणजे शेवग्याचा जो सीझन आता मेमध्ये जूनपर्यंत हा सीझन चालेल संपेल, तर हा जो प्लॉट आहे 2 वर्षाचा वयाचा प्लॉट आहे. आणि या प्लॉटमधून साधारणपणे यावर्षी जे उत्पादन आहे 13-14 टनाचं उत्पादन यावर्षी निघालं आहे, दुसऱ्या वर्षी निघालेलं आहे. तर रोहित एक वाणाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लागवडी नंतर 6 महिन्यामध्ये त्याचं उत्पादन सुरू होतं. वर्षामध्ये याला 2 बहार आता, नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च ते जून. आता आपण जो बहार पाहतो हा दुसरा बहार आहे, पहिला बहार अगोदर निघून गेलेला आहे. 2 बहार येतात. त्याच्यानंतर याची जी शंगांची लांबी इथं आपल्याला दिसते, शंगाची लांबी ही मध्यम आहे, खूप लांब पण नाही, खूप आपरी पण नाही. या ठिकाणी काही तयार शंगा आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. या शंगा जर पाहिल्या आपण इकडं, तर या शंगा जर पाहिल्या तर हे बघा, हे 1.5-2 फुटाची शेंगे, ही शेंग जी आपल्याला दिसते आहे, याचा हा देठ काढून टाकतो मी इथे. ही शेंगाची जी लांबी आहे रोहित, हे बघा कलर पूर्ण तुम्हाला गरवतं, हिरवा दिसते. लांबी 1.5-2 फुटाची आणि 1 फुटची क्वालिटी आहे. त्याच्यानंतर लावल्यानंतर 6 महिने सुरू होतो, वर्षात 2 वेळा लिहायचा बहार येतो आणि याची लाईफ 10 वर्षाची आहे. लागवडीपासून 10 वर्ष उत्पादन मिळतं. या वाणाचं दुसरं एक वैशिष्ट्य अशा पद्धतीचं आहे की हे कमी पाण्यावरती येणार आहे. हे जे ह्या वाणाचं जे आम्ही संशोधन केलं होतं, हे कोरडू भाग आहे, जिरायती भाग आहे आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा याच्यापासून भरघोस उत्पादन मिळतं. म्हणून देशामध्ये सर्वोत्कृष्ट वाण आज रोहित एक आहे. याची लाईफ 10 वर्षाची आहे, डबल बहार आहे आणि 1 फुटची क्वालिटी आहे.
याचं प्रति झाडाचे जे उत्पादन आहे, पहिल्या 6 महिन्यामध्ये 10 ते 15 किलोचं उत्पादन मिळतं, दुसऱ्या वर्षी 25 ते 30 किलोचं उत्पादन मिळतं, आणि तिसऱ्या वर्षापुढून मग 2 बहार मिळून त्यांना 35 ते 40 किलो प्रति झाडाचं उत्पादन आलेलं आहे, आणि प्रति एकरी उत्पादन हे 10 टनापासून 16 टनापर्यंत उत्पादन याचं मिळत आहे. आता हे झालं व्हरायटीच्या बाबतीत. आता याच्यानंतर पुढं काय करायचं, याला खतं कोणती द्यायची आहे, तर याच्याला फारशी खतं देण्याची गरज नसते. लागवड एकदा केल्यानंतर लागवडीच्या वेळेला आपण बेसल डोस भरल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी जे आहे, 2 ते 3 महिने साधारणतः प्रत्येक झाडाला 100 ते 200 ग्रॅम 10-26 द्यायचं आहे, 10-26 द्यायचं आहे, किंवा ड्रिपमधून 19-19 खत द्यायचं आहे. याच्यावर पडणारे कीड आणि रोग जर विचार केला तर पाणी खाणारी अळी येते. साधारणपणे पाणी खाणारी अळी जी आहे ती त्याच्यासाठी नुआन 1 लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 मिली घेऊन 9 अंशी फवारणी करा. रोगर घ्या, रोगर जे आहे रोगर 1 ते 1.5 मिलीचे हे प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. याच्यावर बुरशीजन्य रोग फारशी येत नाही, परंतु तरी M45 कॉपर ऑक्सिक्लोराईड 22-3 सा पावडर यांचं बुरशी जर काही वाटली तर साधारणपणे 1 ते 1.5 ग्रॅम हे प्रमाण घेऊन त्याची फवारणी करायची. आता लागवडीनंतर जे आहे याचं उत्पादन किती मिळतं, तर पहिल्या 6 महिन्यामध्ये साधारणपणे प्रति झाड 10 ते 15 किलो उत्पादन मिळतं. 1 एकरामध्ये जर आपण विचार केला तर 700 झाडं घेतले तर साधारणपणे 10 किलो जरी धरलं तर साधारणपणे 7 टनाचं उत्पादन मिळतं. आणि सरासरी याचा जो बाजार भाव जर विचार केला तर शेवग्याच्या बाजारामध्ये खूप मोठं व्हेरिएशन आहे, म्हणजे 10 ते 15 रुपये किलोपासून तर 250 ते 300 रुपये किलोपर्यंत बाजार भाव असतात. म्हणजे गेल्या वर्षाचा जर विचार केला नोव्हेंबर डिसेंबरचा, तर गेल्या वर्षी ते 250-300 रुपये किलो नोव्हेंबर डिसेंबरचे बाजार होते, आणि जून जुलैमध्ये लागवड केल्यानंतर साधारणपणे डिसेंबर जानेवारीमध्ये याचं होतं. पण सरासरी वार्षिक जर आपण याचा सरासरी ॲव्हरेज केला तर 30 ते 40 रुपयापासून 50 ते 60 रुपये किलो आपल्याला ॲव्हरेज मिळतं. याचं प्रति एकरी उत्पादन जर पाहिलं, पहिल्या वर्षाचं पाहिलं तर साधारणपणे 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंत हे पहिल्या 6 महिन्याचं उत्पादन मिळतं, आणि दुसऱ्या वर्षापासून याचं 2.5 ते 3 लाखापर्यंत सरासरी उत्पादन याचं मिळत आहे. याचं लागवडीचा खर्च सोडल्यानंतर याला पुढचं जे व्यवस्थापनासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च साधारणपणे 25 ते 30 हजार रुपये साधारणपणे खर्च होतो. आणि खर्च वजा आता निव्वळ नफा जो आहे, तुमचा तोडणीचा खर्च आहे, पॅकिंगचा खर्च आहे, खतांचा खर्च आहे, औषधांचा खर्च आहे, हा सगळा खर्च काढल्यानंतर निव्वळ नफा जो राहतो ते 1.5 ते 2 लाख रुपये प्रति एकरी नफा राहतो. एखाद्या वर्षी बाजारभाव जर आणखीन चढे जर राहिले तर 2.5 ते 3 लाखापर्यंत निव्वळ नफा आपल्याला शेवगा शेतीमध्ये मिळतो. आता लागवडीनंतर जे लागवडीनंतर साधारण 3 फुटं होते याचा शेंडा काढला जातो, छाटला जातो, छाटल्यानंतर त्याला 2 फांट्या फुटतात, त्यांना परत आपण 2 फुटावर टॉपिंग करतो, आणि त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट फुलं निघतात. अशा पद्धतीने शेवग्याचं जे तंत्रज्ञान आहे अगदी साधं सोपं आहे. शेवगा शेती कोणालाही करता येते, कमी पाण्यावरती करता येते, ज्यांच्याकडे जे आहे पाण्याची सुविधा असेल तर त्यांना अधिक ॲव्हरेज मिळतं, वजन चांगलं मिळतं. आता या ज्या शेंगा आपल्या हातामध्ये ही साधारण 70 ते 80 ग्रॅमची एक शेंगा आहे, ह्या तयार शेंगा आहे आणि ह्या मार्केटला आता चालू आहे. ह्या 70 ते 80 ग्रॅमची एक शेंग तयार होते, त्याच्यामध्ये गर फुल आहे, याच्या रेषा सरळ आहेत. याच्या रेषा आपण पाहिलं तर गर ही पूर्णपणे कोवळी शेंगा आहे, म्हणजे सोलल्यानंतर पूर्णपणे कोवळी शेंगा 70 ते 80 ग्रॅमपासून 90 ग्रॅम 100 ग्रॅमपर्यंत एक शेंग होते. किलोमध्ये ह्या व्हरायटीच्या 10 ते 12 शेंगा बसतात. तर अशा पद्धतीने शेवगा लागवड साधारणपणे जूनमध्ये केली पाहिजे, जून जुलैमध्ये केली पाहिजे. ऑगस्टपर्यंत तुम्ही करून फेब्रुवारीपर्यंत करू शकता, पण पाणी कमी असणार ठिकाणी जून जुलैमध्ये करावी. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी मेमध्ये लागवड केली तरी चालेल, आणि ज्यांच्याकडे बिलकुलच पाण्याची व्यवस्था नाही तर त्यांनी त्या भागामध्ये पाऊस झाला तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागवड केली तरी काही हरकत नाही. तर शेतकरी बंधू, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवगा लागवड कशी करावी, किती अंतरावर करावी, प्रत्येकी किती झाडं बसतात, त्याचं उत्पादन किती मिळतं, बाजारभाव किती प्रमाणामध्ये असतो, अशा पद्धतीची सविस्तर माहिती घेतली. आणि 25 वर्षाचा अनुभव आमचा शेवगा शेतीमध्ये आहे, हजारो शेतकऱ्यांनी आमच्याकडून रोहित्येक वाणाची रोपं घेऊन लागवड केलेली, त्यांनाही भरघोस उत्पादन मिळालं आहे. ज्या शेतकरी बांधवांना लागवड करायची असेल तर हा असा एक प्रश्न अनेक शेतकरी पडतात की शेवग्याची लागवड कमीत कमी किती एकरामध्ये केली पाहिजे. तर शेतकरी बांधव नवीन शेतकरी जर असेल त्याने किमान कमीत कमी 2 एकरामध्ये शेवग्याची लागवड करावी. 2 एकरामध्ये का करावी तर त्याचं व्यवस्थापन करता येतं, तयार झालेला माल दूरच्या मार्केटला नेता येतो, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग व्यवस्थित होतं, आणि सगळ्या गोष्टी हाताळण्यासाठी 2 एकर कमीत कमी करावी. आणि मग 2 एकरापासून पुढे भरपूर लोक आहेत आमच्याकडे येणारे, 5 एकरमध्ये लागवड करणारे, 10 एकरमध्ये करणारे, 50 एकरमध्ये करणारे, काही ठिकाणी 80 एकरमध्ये एकाच वेळी लागवड करणारे. पण सर्वसाधारण शेतकरी कमीत कमी 1 एकरमध्ये आपल्या 2 एकरमध्ये शेवग्याची लागवडीची सुरुवात करावी, म्हणजे तुम्हाला त्यापासून अनुभव तयार होतो.
आणि त्यापासून चांगला बेनिफिट मिळतो. 2 एकरात लागवड केल्यानंतर साधारणपणे वर्षाला असं तुम्ही धरा की निव्वळ नफा हे 3-3.5-4 लाखापर्यंत राहतो, तुमचा खर्च जाऊन राहतो. तर शेतकरी बंधू, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन शेवगा लागवड कशी करावी, कधी करावी, किती अंतरावर करावी, प्रति एकरी किती उत्पादन मिळतं, किती नफा मिळतो, बाजारभाव कशा पद्धतीने मार्केटमध्ये असतात, याचं वार्षिक उत्पादन किती मिळतं, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेतली. ज्या शेतकरी बांधवांना आपल्या शेवग्याची लागवड करायची, तर रोहित एक वाहन आमच्याकडे आहे, जो देशभर प्रसिद्ध आहे, जगभरातही प्रसिद्ध आहे. त्याचे रोपं आमच्याकडे मिळतात. ज्यांना लागवड करायची त्यांनी आता ॲडव्हान्स भरून रोपांची बुकिंग करा. तुम्हाला वेळेत जून जुलैमध्ये रोपं दिली जातील किंवा तुमच्या मागणीनुसार जेव्हा लागेल त्यावेळेला मिळतील. किमान 1.5 महिना आमच्याकडे, 1.5 ते 2 महिने अगोदर ॲडव्हान्स भरून बुकिंग करावी लागते. ते या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, ज्यांना नवीन लागवड करायची त्यांनी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळेल, संपूर्ण सहकार्य मिळेल. आमचे जे 25 वर्षाचे अनुभव आहे, हे अनुभव तुम्हाला प्रदान केले जातील, म्हणजे तुम्हाला शेवगा लागवड करताना कोणतीही अडचण राहणार नाही. तर शेतकरी बंधू, आजच्या विषयाप्रती एवढीच माहिती. नमस्कार, धन्यवाद.